सावकारी करून रिव्हॉल्व्हरनं धमकी दिल्याच्या प्रकरणातील आरोपीला अद्यापही पोलिसांनी अटक न केल्यानं शहरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे बबन चौरे यानं कुमार कुमजगे यांच्याकडून व्यवसायासाठी दोन हजार चौदाला ला तीन लाख घेतले आणि व्याजासह सहा सा लाख परत केले मात्र कुमार कुमजगे यांना पुन्हा पाच लाख मागत चौरे याला धमकी दिली रिव्हॉल्व्हर लावून धमकी देऊन बायका मुलांना मारून टाकीन अशी धमकी दिली याबाबत संजय नगर येथील स्टेशनला गुन्हा नोंद असून तीन दिवस झाले मात्र सावकार व साथीदार यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही दरम्यान चवरे यांना अनुराधा शिंदे या महिलेनं कुमार कुमजगेवर गुन्हा दाखल का केलास म्हणून धमकी दिल्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे ही तक्रार चौरे यांनी दाखल केली आहे पोलीस अटकेची कारवाई कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे